मित्रांनो या भागामध्ये आपण ग्रीड पद्धत वापरणं योग्य की अयोग्य हे समजावून घेणार आहोत नमस्कार मी अशोक पारखे आपल्या सपोर्ट मयाट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज या भागामध्ये आपण थमनेल बघून आला आहात तर ती गोष्ट आपण समजावून घेऊया ग्रीड पद्धत म्हणजे काय ग्रीड पद्धत म्हणजे जसं आपण स्क्रीनवरती बघू शकता अशा पद्धतीने जी फोटोवरती जी जाळी पद्धतीने जाळी केलेली असते रेशनच्या माध्यमातून ते कशासाठी का जेणेकरून आपण जे पोर्ट्रेट करणार आहे जे स्केच बनवणार आहे ते अचूकपणे यावं यासाठी हे रेफरन्स जाळी असते ती रेखाटन करून किंवा मोबाईल ॲपद्वारे ग्रीड मेकर ॲपद्वारे आपण करतो का करतो त्याचं कारण आप आपणा सर्वांस माहितीच आहे कारण पेंटिंग अचूक यावं यासाठी बरोबर आहे ना हो तर ग्रीड पद्धत कुठे वापरावी आणि कुठे वापरू नये हे आपण माहीत करणार आहोत तर ग्रीड पद्धत ज्या वेळेस आपल्याकडे पेंटिंग जर खूपच मोठं आहे खूपच मोठं म्हणजे जास्त प्राईजचं असेल आणि खूपच मोठी साईज असेल तर आपण ती पेंटिंग करताना स्केच करण्या क कर, करण्यासाठी ग्रीड पद्धतीचा वापर करायलाच हवा त्याचं कारण असं आहे की कि कितीही मोठा आर्टिस्ट असला तरी पण जर साईज आपल्या चेहऱ्याच्या पलीकडे किंवा आपल्या नजरेच्या पलीकडे जी साईज असते अवढव्य साईज असते सपोज या भिंती एवढा जर आपल्याला पोट्रेट बनवायचं आहे तर आपल्याला ते अंदाजेनं अचूक अंदाज येणं शक्य नसतं त्याच्यासाठी आपल्याला ही पद्धत वापरावीच लागते ग्रीड पद्धत जर माहीत नसेल तर मी आय आय बटनावरती आपण क्लिक करा आपल्याला ग्रीड पद्धत कसं यूज करायची हे आपण समजून जाईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहे ग्रीड पद्धत मोबाईल ॲपद्वारे कशी करता येईल ओके व्हिडिओ बघू शकता पण लगेच नका आपण हा व्हिडिओ झाल्यानंतर बघा ठीक आहे तर आपण हे समजून घेणार आहोत ग्रीड पद्धत वापरू का नाही आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस करतो आपण विद्यार्थी दशत आहोत आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे तर प्रत्येक ठिकाणी आपण ग्रीड मेथड वापरून आपल्यातला जो कॉन्फिडन्स आहे तो लूज होतो तो कमी होतो त्याच्यासाठी आपण ग्रीड पद्धत वाप न सुद्धा स्केच करायची पूर्णपणे तयारी असू द्या आणि तसंच करत राहा तुम्ही जे पोर्ट्रेट करता किंवा कोणतेही स्केच करता त्याच्यासाठी आपण जर फ्री हँड जर काम करत असेल स्केचचं स्केचिंग जर आपली फास्ट असेल प्रॅक्टिस करून तर आपल्याला ग्रीड मेथड किरकोळ वाटते ग्रीड मेथड त्याच्यात जास्त वेळ जातो कारण का आता ते ओळी आखत बसायचं किंवा रेखाटन करायला बराच वेळ जातो तेवढ्या वेळामध्ये आपलं स्केच पूर्ण होतं कोणतंही स्केच पोट्रेट असो किंवा लँडस्केप असो कोणतीही हे असो ते, ते पूर्ण होतं त्याच्यामुळं आपल्याला आप ते सोपं वाटू लागतं काय डायरेक्ट आपण फ्री हँड स्केच करणं हे सोपं वाटू लागतं कारण का आपल्यात कॉन्फिडन्स जागा होतो आणि आपण उत्स्फूर्त प्रतिसादाने आपण त्या पेंटिंगे किंवा स्केच ते रेखाटन लगेच करून मोकळं होतो कलर पण डायरेक्ट सुरुवात करतो ते ह्याच गोष्टीमुळं शक्य होतं ते म्हणजे प्रॅक्टिस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे आवडतं ते करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस महत्त्वाची असते कोणताही भाग घ्या डान्स असो गायन असो कोणतंही घ्या आपण कोणतीही कला असू द्या आपली जर प्रॅक्ट प्रॅक्टिस असेल आपल्याला जर आवड असेल आपण प्रॅक्टिस केली पाहिजे आणि आवड असल्यामुळे आणि प्रॅक्टिसचा जोर असल्यामुळे आपण ती गोष्ट साध्य करण्यास सा मदत होते त्याच्यासाठी प्रॅक्टिस करा ओके पण आपण हे पण म्हणू शकता की पहिल्यांदा आपण असं सांगितलं की ग्रीड मेथड वापरायला पाहिजे हो जरूर वापरा तुम्ही प्रत्येकाची मर्जी असते कोणाला वाटतं वापरावं वा, कोणाला वाटतं नाही वापरू ते आपल्यावरती राहिलं पण मोठ्या साईजचं पेंटिंग असेल तर वापरायलाच पाहिजे अंदाज अचूक येण्यासाठी आणि अचूक जर होत असेल आपल्याच्याने तर काहीच अडचण नाही नो प्रॉब्लेम शंभर टक्के रिझल्ट जर आपण जर ग्रीड पद्धत न वापरताही देणार असेल तर ते अतिउत्तम काम आहे आणि ते काम असंच असायला हवं त्यासाठी आपण प्रॅक्टिसच केली पाहिजे ओके तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि येणारे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा आणि बेल आयकन प्रेस करा आणि जर व्हिडिओ जर थोडासा जर आवडला असेल हेल्पफुल जर असेल तर लाईक जरूर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी दशेतल्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून यांना ग्रेड मेथड का वापरावी आणि का वापरू नये याचा हे समजावून घेणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरेल ठीक आहे आपण भेटूया पुढील भागात तोपर्यंत टेक केअर बाय बाय थँक्यू